गुड मॉर्निंग क्लास। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स। त्यामध्ये आपण काही प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करणार आहे। तर हे प्रॉब्लेमचा अप्रोच कसा असायला पाहिजे त्याचे काही कन्सेप्ट बेसिक आपण बघणार आहे, ठीक आहे। आता सिरीज कनेक्शन म्हणजे काय लक्षात ठेवा। सिरीज कनेक्शन म्हणजे सिंपल, त्यातून करंट सेम फ्लो होतं। ओके, जर तुम्ही दोन रेजिस्टन्स सिरीज मध्ये लावता तर त्यातून सेम करंट फ्लो होतं। जे पण रेजिस्टन्स तुम्ही लावले सगळ्यांच्या अक्रॉस मध्ये करंट सेम फ्लो होतं आणि व्होल्टेज डिवाइड होतं। इथं आता व्ही वन आहे, व्ही टू आणि व्ही थ्री, हे व्होल्टेज डिवाइड झालं आहे। तुम्हाला जे पण तुम्ही सप्लाय व्होल्टेज दिलं होतं त्याच्यातून, तर तुम्हाला जर करंट फाइंड करायचा इथून, तर तुम्ही करंटच फाइंड करणार। करंट फाइंड करणार तुम्ही व्होल्टेज डिवाइड बाय टोटल रेजिस्टन्स। आता हा टोटल रेजिस्टन्स कसं काढायचा, तर सिंपल आहे। इथून काय करायचं, तुम्हाला केसीएल अप्लाय करा। जिथं करंट एंटर होतो तिथं प्लस येतं तुमचं, मायनस प्लस मायनस प्लस मायनस, ठीक आहे। तिथं जर तुम्ही पहिलं साईन बघितलं, पहिलं साईन घेतलं तिथे तुमचं व्ही मायनसमध्ये प्लस येणार व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री इज इक्वल टू झिरो। आता व्ही वन बेसिकली कोण आहे, आय मल्टीप्लाईड बाय आर आहे ना, करंट तर कॉमन आहे सगळीकडे, ठीक आहे। तर मग व्ही इज इक्वल टू काय होणार तुमचा, आय इंटू आर वन प्लस होणार तुमचा आय इंटू आर टू प्लस होणार आय इंटू आर थ्री। आर कॉमन निघला तर हा इकडे जर डिवाइडला गेला तर तुमचा येणार आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री। तर हा कसला काय बाहणार, हा आपला आहे तुमचा टोटल रेजिस्टन्स। तर सिरीजमध्ये सिंपल आहे, टोटल रेजिस्टन्स कसं काढायचं तुम्हाला, जस्ट इक्विवेलेंट रेजिस्टन्स काढताना आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री करायचे तुम्हाला। सिंपल ॲडिशन करायचे, किती रेजिस्टन्स यो एन नंबर ऑफ रेजिस्टन्स सिंपल ॲड करायचे तुम्हाला। तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं तुम्हाला इक्विवेलेंट रेजिस्टन्स सिरीजसाठी। तर सिरीज सर्किटमध्ये काय होतं, तुमचं करंट सेम आहे, व्होल्टेज डिवाइड होते, सिंपल एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला, ठीक आहे। चलो नेक्स्ट बघूया। आता आपण बघूया पॅरलल कॉम्बिनेशन। पॅरलल कॉम्बिनेशन कोणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये करंट डिवाइड होत आहे, करंट डिवाइड होणार अँड व्होल्टेज सेम असणार। ओके, आता आपण जर सिरीजचे बघितलं होतं, सिरीजमध्ये लक्षात ठेवा तुम्हाला असे प्रॉब्लेम येतात, जसं की तुम्हाला एक रेजिस्टन्स दिलेला असतो दोन ओहम, पाच ओहम, तीन ओहम, आणि तुम्हाला एक बॅटरी दिलेला असणार। सिंपल बेसिक वरती प्रॉब्लेम डिझाईन होतो, बॅटरी दिली तुम्हाला, इथे काहीतरी व्होल्टेज दिलेला असणार प्लस मायनस 50 व्होल्ट, ठीक आहे। त्याच्यावरून काय करायचं, तुम्हाला करंट काढून घ्यायचं। पहिला करंट काय असणार, करंट असणार तुमचा व्होल्टेज डिवाइड बाय इक्विवेलेंट रेजिस्टन्स। मग इक्विवेलेंट रेजिस्टन्स काढायचं तुम्हाला माहिती आहे सिरीज सर्किट आहे, एकच करंट फ्लो होते सगळीकडे। सिंपल ऍडिशन करायचे सगळ्यांची, तर आर येणार आपला टू प्लस फाईव्ह प्लस थ्री, तर हे होणार पाच दोन सात आणि दहा। तर इथं जर व्हॅल्यू पुट केली तुम्ही 50 डिवाइड बाय 10, तर होणार तुमचा 5 एम्पियर करंट फ्लो होणार। तर 5 एम्पियर करंट फ्लो होते, ठीक आहे। तर 5 एम्पियर करंट फ्लो होते, इथे किती ड्रॉप येणार, तर बघा इथं ड्रॉप येणार, ड्रॉप नेहमी असतं लक्ष द्या आय इंटू आर। तर इथं आर वन येणार, तर बघा इथं रेजिस्टन्स दोन आहे, करंट पाच आहे, 10 व्होल्ट ड्रॉप होणार इथं। इकडं प्लस मायनस 5 दोन 10 पाचचा 25 व्होल्ट, 3 आहे 5 3 15। तर तुम्ही जर बघितलं सप्लाय व्होल्टेज 50 आहे आणि ड्रॉप पण किती झाला आहे, 50 झाला आहे। म्हणून आपण अल्जेब्रिक सम जर केली यांची, तर काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे। हा आपला क्विचॉफ्स व्होल्टेज लॉ आहे। अल्जेब्रिक सम केली तुम्ही, हा कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवरती डिपेंड आहे, लक्षात ठेवायचं। क्विचॉफ्स व्होल्टेज लॉ हा डिपेंड आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी। हा आपला सेकंड लॉ आहे।
फर्स्ट लॉ काय मग, फर्स्ट इट इज क्रिचॉफ्स करंट लॉ KCL. तर फर्स्ट लॉ डिपेंड आहे तुमचा चार्जवर, कंजर्वेशन ऑफ चार्ज. ठीक आहे, इनकमिंग इज इक्वल टू आउट गोईंग किंवा अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन ऑलवेज इक्वल टू झिरो. याचा अल्जेब्रिक व्होल्टेज घेतला तुम्ही तर झिरो येणार, कारण की जेवढी तुम्ही एनर्जी सप्लाय करणार तेवढीच एनर्जी कन्झ्युम होणार सर्किटमध्ये. सिम्पल. ओके, तर लक्षात ठेवायचं रेझिस्टन्सची जी पोलॅरिटी आहे, जिथं करंट एंटर होतो तिथं प्लस घ्यायचं, इकडं मायनस घ्यायचं. ओके, कारण हा पॅसिव्ह आहे. आता आपण पॅरलल कॉम्बिनेशन बघत होतो, इथं करंट डिवाइड होत आहे, तर बघा हा टोटल करंट आहे. सिम्पल आहे, तुम्हाला टोटल रेझिस्टन्स काय फॉर्म्युला सांगितला मी, व्ही पाय हाय एक नंबर. तर इथून तुम्हाला काय भेटणार माहिती का, इथून तुम्ही जर करंट काढलं तर टोटल करंट भेटणार तुम्हाला आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री, तिन्हीची सम येणार, कारण या नोडला बघा तुम्ही KCL अप्लाय करा. तर इनकमिंग करंट इज इक्वल टू आउट गोईंग करंट, तर सिंपल आहे. तर करंट काय भेटणार तुम्हाला, टोटल व्होल्टेज डिवाइड बाय इक्वालंट रेझिस्टन्स. तर बघा इकडे सगळीकडे व्होल्टेज सेम आहे, हा जो व्होल्टेज आहे प्लस हा सेम वायरला लावलाय, तर व्होल्टेज सगळीकडे सेम आहे. तर पॅरलमध्ये व्होल्टेज सेम असतं, करंट डिवाइड होतं, व्होल्टेज काय असतं सेम. तर इथं काय लिहिणार मी व्ही बाय आर वन प्लस लिहिणार इकडे व्ही बाय आर टू प्लस लिहिणार व्ही बाय आर थ्री. त्याच्यातून बघा कॉमन काय निघते, कॉमन निघते तुमचा व्ही, आर व्ही आणि हे व्ही कॅन्सल. तर आर इक्वल एन येणार तुमचा वन अपॉन आर वन, वन अपॉन एन आहे, वन अपॉन आर इक्वल एन येणार तुमचा वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस येणार तुमचा वन अपॉन आर थ्री. किती लावा तुम्ही डायरेक्ट आर एन पर्यंत, तर अशा पद्धतीनं फॉर्मॅट. मग दोन रेजिस्टन्स असले तुमचे तर क्रॉस मल्टिप्लाय होणार तुमचे फॉर टू रेजिस्टन्स. टू रेजिस्टन्स साठी काय होणार बघा, लक्ष द्या, टू रेजिस्टन्स इन पॅरल, टू रेजिस्टन्स इन पॅरल साठी होणार तुमचं वन अपॉन आर इक्वल इंट इज इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लाय करा, वन मल्टिप्लाइड बाय येणार तुमचा आर वन प्लस होणार वन मल्टिप्लाइड बाय आर टू डिवाइड बाय येणार आर वन मल्टिप्लाइड बाय आर टू. आपण जर या उलटं केलं तर वरती गुणाकार येणार आर वन मल्टिप्लाइड बाय आर टू, खाली ऍडिशन करायला लागणार तुम्हाला आर वन प्लस आर टू. सिम्पल. ओके, तर बघा एक पेज ऍड करू आपण. तर लक्ष द्या बाणकटं, जर तुम्ही समजा दोन रेझिस्टन्स घेतले पॅरललमध्ये, तुम्हाला इक्वॅलंट काढायचं इकडून, तर सिम्पल काय करायचं, तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, आर वन मल्टिप्लाइड बाय आर टू डिवाइड बाय आर वन प्लस आर टू. ओके, तर बघा इथं दहा गुणिले पाच, दहा प्लस पाच ते येणार तुमचं सिम्पल पन्नास डिवाइड बाय पंधरा. हो हां, अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, आता दोन जर आयडेंटिकल आले तर दोन्ही जण रेजिस्टन्स जर सारख्या आले तुमचा वेळ वाचणार. मी सांगतो तुम्हाला ट्रिक, सारख्या आल्यावर काय करायचं, आर मल्टिप्लाइड बाय आर, आर प्लस आर. तर या केसमध्ये काय करायचं आहे, आर मल्टिप्लाइड बाय आर हे टू आर होणार, आर आर कॅन्सल तर आर बाय टू. सरळ दोनना डिवाइड करायचं, तीन पॅरलल आहे तीनना डिवाइड करायचं आर बाय थ्री. म्हणजेच काय करायचं, जितके बी सारखे रेजिस्टन्स, नंबर ऑफ रेजिस्टन्स आहे त्यांना एनना डिवाइड करायचं सारख्या रेजिस्टन्सला पॅरललमध्ये. एवढंच लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे, तीन रेजिस्टन्स साठी काय फॉर्म्युला येणार, तीन रेजिस्टन्स साठी बघा, तीन रेजिस्टन्स साठी बघा काय फॉर्म्युला येणार आपला, हा आलता पन्नास बाय पंधरा ओहम. तीन रेजिस्टन्स जर पॅरलल असेल आर वन आर टू आर थ्री, त्या केसमध्ये होणार आपला आर इक्वॅलेंट इज इक्वल टू येणार तुमचा आर वन, बघा वन अपॉन आर इक्वॅलेंट इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस येणार वन अपॉन आर थ्री. तर याला जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय करायचं आहे, याला वनला मल्टिप्लाय करताना आता खालचं नाही घ्यायचं, दोन घ्यायचे. तर वन मल्टिप्लाइड बाय आर टू मल्टिप्लाइड बाय आर थ्री प्लस हा खालचा, आता टू सोडून दोन मल्टिप्लाय करा आर वन आर थ्री
प्लस हा वन सोडून बाकीचे आर वन आर टू डिवाइड बाय सगळ्यांचा गुणाकार येणार खाली आर वन आर टू आर थ्री डी वन अपॉन आर इक्वलंट आहे. जर उलटा आपण केला तर येणार आपला आर इक्वलंट इज इक्वल टू आर वन आर टू आर थ्री खाली जोड्या घ्यायचा आहे आर वन आर टू प्लस आर वन आर थ्री आणि शेवटची जोडी राहिली आर टू आर थ्री. तर ह्या अशा पद्धतीने तुम्हाला तीन तीन रेजिस्टन्स भेटणार, तीन रेजिस्टन्स पॅरलल फॉर्म्युला. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, त्याच्यावर काही आला बघूया आपण सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये, तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल. एक क्वेश्चन याच्यावरती येतो 100% एक्झाम मध्ये. तर बघा याच्यामध्ये म्हणलं की फाइंड द रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल ए अँड बी. त्याच्यात काय करायचं तुम्हाला, सिम्पल तुम्हाला संडायचंच लक्षात ठेवायचं आहे की याच्यातून करंट फ्लो करायचं तुम्हाला. तर बघा इथून करंट फ्लो केलाय तर हा जो टर्मिनल आहे हा बी ए टर्मिनल आहे, हा बी बी टर्मिनल आहे, ए टर्मिनल आहे बी. तर हा ना बेसिकली शॉर्ट झालाय, इथून करंट जाणार नाही. आता कारण बघा जे बी रेजिस्टन्स आहे त्या दोन्ही टर्मिनल जर शॉर्ट केले असेल आपण बायपास होऊन जातो, याच्यातून करंट नाही जात, यातला जो करंट असतो तो झिरो होऊन जातो. कारण की हा रेजिस्टन्स इकडून जाणार, याला पाथ भेटला नाही इकडं, तर हा शॉर्ट झालाय तर हा सर्किटमध्ये येणार नाही. ठीक आहे, इथून करंट येणार, इकडून परत येणार. ठीक आहे, इकडे करंट गेला, सिम्पल. ओके, तर बघा आता इथं करंट आल्याच्यानंतर इकडे डिवाइड झाला दोन ठिकाणी, तर हा दोन्ही पॅरल मध्ये असणार, आठ पॅरल आठ असणार, सिम्पल. ओके, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला इथून, याच्यातून सिम्पल असं लक्षात ठेवायचं की तुम्हाला बायपास कसं झाला कळेल, दोन्ही टर्मिनल एकाच पोटेन्शियल आहे, व्होल्टेज डिफरन्स नाही ना, हा बी व्ही आहे हा बी व्ही आहे, पोटेन्शियल डिफरन्स किती झाला झिरो. मग याच्यातून करंट नाही फ्लो होणार, तर हा काय होणार ओपन सर्किट, तर हा नाही राहणार. तर कुठे नाही करंट सोडा बघा, इथून करंट सोडलं तुम्ही, इथून परत आणा किंवा वरून सोडलं काही टेन्शन नाही, ते दोन्ही पॅरलल मध्ये हे आठ आणि हा बायपास झाला आहे, ते एवढं सर्किटमध्ये असणार एवढा. ओके, तर इथं आठ पॅरलल आठ झालं, तर तुम्हाला सांगितलं मी सारखं पॅरलल असले दोन डिवाइड करायचं चार ओम येणार याचा आन्सर, सिम्पल. ओके, तर अशा प्रॉब्लेमचं तुम्हाला सिम्पल काय करायचं आहे बघायचं आहे, कोणता शॉर्ट होतोय कोणता ओपन सर्किट राहतोय. तर ट्रिकी क्वेश्चन असतं आहे याच्यामध्ये. बघा दुसरा प्रॉब्लेम काय आपला, याच्यात ना कॉमन पॉईंट दिले आपल्याला, त्याच्यात काय करायचं तुम्हाला, याला ए पॉईंट हा आहे ना, हा सेम वायर इथं आहे, तर हा बी ए पॉईंट आहे, हे पोटेन्शियल सेम आहे. ओके, हे एकच नोड आहे, याचा अर्थ काय असतो की एकच नोड आहे हा. हा बघा बी बी पोटेन्शियल आहे तर हा पण बीच आहे, लक्षात ठेवायचं. ओके, हा बी पोटेन्शियल आहे तर सिम्पल लक्षात ठेवायचं. आता हा ए पोटेन्शियल काढायचं इथून आणि हा बी बी पोटेन्शियल काढला आपण, ही बी वायर आहे, या दोघा मला रेजिस्टन्स काढायचा आपल्याला. तर बघा हा जो 10 ओम आहे ए आणि बी मध्येच आहे, त्याच्यानंतर बघा लक्ष द्या, तर हा बी बी आणि ए मध्येच आहे, आणि हा बी 10 ओम ए आणि बी मध्येच आहे. तर सगळे पॅरल आले, 10 पॅरल 10 तुम्हाला मी सांगितले सारखे पॅरल आले, तर नंबर ऑफ ना डिवाइड करा, तर तीन पॅरल आले तर हे 3.33. ओके, तर अशा पद्धतीने आन्सर येणार. बस तुम्हाला काय करायचं की पॉईंट मार्क करायचे. ओके, पॉईंट मार्क करायचे, पोटेन्शियल बघायचं किती आहे. सिमिलरली बघा हा एक प्रॉब्लेम आहे, इथं बघा ए पोटेन्शियल आहे तर सेम पोटेन्शियल इथं असणार, एच पॉईंट आहे हा, हा बी आहे तर सेम पोटेन्शियल इथं असणार, ही बी बीच पॉईंट आहे. बस मग त्याच्यानंतर काय करायचं, एक पॉईंट घ्यायचा, लावत राहायचं रेजिस्टन्स एक 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 जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत. बघा हा 6 ओम ए आणि बी मध्येच आहे, ते लावून टाका, ए आणि बी मध्ये 6 ओम. बघा त्याच्यानंतर हा 8 ओम बघा, हा बी पॉईंट आहे, हा ए तर ए आणि बीच्या मध्येच आहे 8 ओम. त्याच्यानंतर हा 12 बघा, हा 12 बघा, हा बी आणि एच्या मध्येच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा 10 बी बी आणि याच्या मध्ये 10, हा 10 लास्ट वाला. ओके, आता सोडत राहा, याच्यात तीन चार रेजिस्टन्स इन्वॉल्व्ह झाले तर चारचा फॉर्म्युला नाही लक्षात राहत आपल्या. मग काय करायचं माहिती का, कोणते दोन पहिले सॉल्व्ह करून घ्यायचे, मग दोन सॉल्व्ह झाले की दोनचा एक आहे ना, एक आला की मग तीनचा फॉर्म्युला वापरा किंवा अजून मग दोनचा फॉर्म्युला वापरा. ओके, नो प्रॉब्लेम. जसं की बघा आता हे दोन रेजिस्टन्स आहे 6 आणि 12, हे दोन पॅरलल आहे, याचा आपण एकच करून घेऊ पहिला. तर काय करायचं, वरती गुणाकार काय फॉर्म्युला आहे आपला, सिम्पल आहे, आर वन मल्टीप्लाइड बाय आर टू आणि खाली ऍडिशन आर वन प्लस आर टू, तर 6 गुणिले 12, 6 प्लस 12
तो अठारह होना सहा गुणिल बारह डिवाइड बाय अठारह, तो सहा एक सात सैंतीस का अठारह, तीन एक तीन तीन दिन तीन एक तीन सात इंटू नौ तीन चौक बारह, चार आले तेहत्तर एक चार सौ ओम आला, चार ओम आता बघा आठ चार आणि दहा पैरलल आहे, आठ चार दहा पैरलल आहे, डिवाइड बाय येणार आठ गुणिले चार प्लस येणार आठ गुणिले दहा एच जोडी, त्याच्यानंतर ही चार गुणिले आठ, चार गुणिले आठ शेवटची जोडी चार चार गुणिले दहा सर, कारण की ही आठची याच्यासोबत घेतली, आठची दहा सोबत घेतली, आता चारशे दहा सोबत सिम्पल ओके। तर बघा हे काय होणार चाळीस ऐंशी अठ्याकडे दोनशे अठ्ठेचाळीस आठशे बत्तीस है ना, तीनशे वीस होणार नाही, कारण की बघा आठ आठशे बत्तीस आणि तीनशे वीस, आता हे बघा चार चार किती होत आहे बत्तीस प्लस हे ऐंशी होत आहे आणि प्लस हे काय होत आहे चाळीस, ते होते एकशे वीस आणि हे एकशे वीस आणि हे किती होत आहे बत्तीस, तर सिम्पल आन्सर काय आहे आपलं, आन्सर येते आपलं टू पॉईंट वन ओहम। तर अशा पद्धतीचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारतात, ट्रिक बस लक्षात ठेवायची तुम्हाला, ट्रिक काय ट्रिक सिम्पल आहे, ट्रिक फक्त याला मार्क करायचं पॉईंट, जसं की आता हा ए पोटेन्शियल आहे तर हा वायर एच असेल तर हा बी वायर एच असणार, जिथं पोटेन्शियल ड्रॉप नाही झाला कारण तिथं रेझिस्टन्स नाही ना, जिथं रेझिस्टन्स नाही तर पोटेन्शियल ड्रॉप नाही झाला, हा बी बी पॉईंट आहे, बस एवढेच ट्रिक लक्षात ठेवा, बाकी काही मी आरामशीर सॉल्व करते तुम्हाला। नेक्स्ट क्वेश्चन बघा सिमिलर टाईप आहे, बघा याच्यामध्ये तीन पॉईंट इन्वॉल्व झाले ना, आता बघा ए पॉईंट आहे हा बी पॉईंट आहे, आपल्याला नाव देऊ सी, तर सेम हा बी पॉईंट सी आहे आणि याला नाव देऊ डी, तर हा बी पॉईंट डी आहे सिम्पल ओके। तर बघा याला कसं सॉल्व करायचं, हा बी पॉईंट हा आपण सी पॉईंट म्हणू, हा डी पॉईंट म्हणू आपण आणि हा ए पॉईंट म्हणू, सॉरी ए ते याला म्हणलं आपण त्याला बी म्हणू, तर बघा पहिला रेझिस्टन्स कोणा म्हणून लावला आहे बी आणि सी मध्ये, तर बी आणि सी तिकडे सी घेऊ आपण म्हणजे आपल्याला सोपं जाईल, इकडे बी घेऊन टाकू डायग्राम काढायला सोपं देणार ओके। दोन दोन ओम झाले ठीक आहे, आता हा बघा हा आठ ओम कोणामध्ये ए आणि डी मध्ये, तर ए आणि डी हा डी आहे तुमचा ओके। त्याच्यानंतर हा ट्वेंटी ओम बघा, ट्वेंटी आणि थर्टी हे तर सिरीजमध्ये, तर पन्नास होणार आहे डी आणि सी मध्ये, डी आणि सी मध्ये पन्नास होत आहे पन्नास ओम ठीक आहे, कारण ऍडिशन झाले दोघांच्या सिरीजमध्ये, तर हे बी सिरीजमध्ये ते दोन्ही ऍड होणार पन्नास होणार, ते बी कशामध्ये येते सी आणि डी मध्ये, सी आणि डी मध्ये सरळ पाहणे हे बी सी आणि डी मध्येच आहे, ते बी पन्नास ओम आहे ओके। याचं काम झालं खतम सी आणि डीचं दोन्हीचं, आता बघा हे पंधरा आणि हे पंचवीस होणार आहे, हे परत सी आणि डी मध्येच आहे पंचवीस ठीक आहे। तर झाले खतम सगळे झाले आता ओके, सगळे घेतले आपण, तेव्हा तीन पॅरलल आले आणि हा बी आणि सी मध्ये किती होता सॉरी ए आणि डी मध्ये होता, तो ए आणि डी आणि डी मध्ये आठ ओम सॉरी ओके। तर बघा आता हे पन्नास पन्नास ते हाफ होणार ना पंचवीस होणार आहे, काय सांगितलं तुम्ही पंचवीस होणार ना, पन्नास पन्नासचे हाफ सारखे आले तर पंचवीस करायचे, पंचवीस पॅरलल पंचवीस येणार परत, कारण की पन्नास पॅरलल पन्नास आले पहिले, आता हे पंचवीस पंचवीस पॅरलल पंचवीस पाहिजे साडेबारा होऊन जाणार अर्धे हाफ करून टाकायचे, तर आता हे एन डीच्या मध्ये आलं, आपल्याला रजिस्टन्स कशामध्ये काढणे ए आणि बी, जिथून रजिस्टन्स काढणे तिथून कलम सोडा परत आणा, तर बघा आता सिरीजमध्ये आले सगळे, दहा साडेबारा हे आठ आणि दोन दहा, तर बघा आठ प्लस दोन प्लस बारा पॉईंट पाच, जे सगळ्या सिरीजमध्ये आले किती होतं हे दहा बावीस पॉईंट पाच, त्याचा आन्सर येतो बावीस पॉईंट पाच खतम ओके। तर सिम्पल आहे परत एकदा सांगतो तुम्हाला कसं वगैरे सॉल्व करायचं एकदा, कारण की थोडं स्पेशल कॉम्प्लेक्स आहे पण खूप सिम्पल आहे गणित, ठीक आहे दोन मिनटं परत सांगतो काही टेन्शन नाही
ओके लक्ष द्या काय करायचं टर्मिनल मार्क करायचे हा समजा सी आहे तर हा बी सी असणार हा डी आहे तर हा बी डी असणार बस आता बी आणि सी हा बी टर्मिनल आहे इथून आपल्याला काढणे आणि हा सी आहे तर याच्यामध्ये किती रेजिस्टन्स लावायचा आपल्याला बी आणि सी मध्ये दोन येथे दोन घेऊन टाकायचा त्याचा मला विषय राईट आता बघा आपला हा ए पॉइंट आहे इथलचा ए खालचा तर ए पॉइंट आहे तर सिंपल आहे ए पॉइंट तळून आपला हा दुसरा डी पॉइंट आहे तर ए टू डी बघा ए टू डी 8 ओम आहे 8 ओम आता बघा हा बी आणि सी आहे हे दोन्ही सिरीज मध्ये 50 बी सॉरी डी आणि सी डी आणि सी 50 हे 50 झाले ओके परत आता बघा हा सी आणि डी सेमच पॉइंट आहे दोन्ही 50च आहे 50 ओके त्याच्यानंतर बघा हा दोन्ही 10 आणि 15 25 डी आणि सी मध्येच आहे तर बघा किती सोपं आहे त्याला फक्त जस्ट ड्रॉ करता आलं पाहिजे तुम्हाला आता 50 50 काय आले 25 25 25 साडेबारा झाले ओके सिम्पल एकच रेजिस्टन्स झाला आहे दोनचा एक झाला तीनचा एक झाला ठीक आहे एकच रेजिस्टन्स लावायचं 12.5 चा सिरीज मध्ये येऊन जाणार सगळे बघा सेम करंट फ्लो सगळे म्हणजे सिरीज मध्ये 8 10 10 जर ऍड केले तर 22.5 आन्सर येतो आपला फायनल सिम्पल आर ए आणि बी मध्ये ओके तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स खूप एक्झाम मध्ये येतात त्यामुळे तुम्ही व्यवस्थित करून टाकायचं याला सिमिलर टाईपचा प्रॉब्लेम बघा काय म्हणतोय सिम्पल इकडे लक्ष द्यायचं अशा पद्धतीचे प्रॉब्लेम ना ए हा पॉइंट ए सेम पॉइंट इथं बी आहे एच सिम्पल बघा हा पॉइंट बी आहे तर सेम पॉइंट हा बी आहे सिम्पल तर काय करून टाकायचं आता सिम्पल रेजिस्टन्स जायचा एक ए काढायचा ए आणि बीच्या मध्ये 12 हा बी पॉइंट 12 ओहम हा खतम झाला 40 बघा बी आणि एच्या मध्ये बी आणि एच्या मध्ये बी आणि एच मध्ये किती झाला 40 तर सगळं सिम्पल काय ना तारलं येणार 60 ए आणि बीच मध्ये तर बघा ना क्वेश्चन ना थोडासा व्यवस्थित सॉल्व करायचा आहे कारण की आता हे डिफॉल्ट पॅरलेल असं नाही आहे एखाद्या वेळेस वायर दुसरीकडे कनेक्टेड असेल तर त्या केसेसमध्ये ब्रिज पण बनतो याच्या तर व्यवस्थित काळजी घ्यायची आता बघा दोन पहिले सॉल्व करून घ्या 60 आणि 40 बाहेरचे दोन डिवाइड बाय 100 होणार आहे तर किती येते 24 ते राऊंड फिगर 24 येत आहे आता 24 आणि हा 12 पार्लर येणार परत दोन दोनचा एक झाला ना आता हा मग आता दोनच उरले 300 है ना एक कमी झाला तर 24 गुणिले 12 12 आणि 24 36 होणार नाही 12 1 2 12 1 2 12 3 36 तीन आले तर 3 8 24 8 ओहम हे आन्सर येणार सिम्पल लक्षात ठेवायचं तुम्हाला एक सोप्या प्रॉब्लेम असतं हे आणि हे असेच पार्लरमध्ये सेम सेम येतात डायरेक्ट भाग भी जातो कॅल्क्युलेशन भी सोपं असतं यांचं आता बघा व्हॉट इज द इक्वलंट रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल ए अँड बी ऑफ द नेटवर्क शोन इन फिगर तर ए अँड बी बघा हा शॉर्ट झालाय तुम्ही बघा करंट सोडा करंट इकडे कशाला जाणार आता हा बायपास झाला ना इथलचं पोटेन्शियल इथलचं पोटेन्शियल सेम येते हा शॉर्ट झाला तर करंट सरळ बायपास इकडून जाणार इकडून परत येणार त्याचा रेजिस्टन्स आहे 0 ओके रेजिस्टन्स किती याचा 0 सिमिलरली ए अँड बी याच्यामध्ये पण शॉर्ट झालाय तर हा बी बायपास झालाय याचा बी 0 आहे ओके तर अशा केसेसमध्ये ट्रिकीमध्ये तुम्हाला बघायचं ऑप्शन आणि चूज करायचं करेक्ट ऑप्शन ओके जा याच्यामध्ये आपल्याला थोडंसं स्टार डेल्टा कन्वर्जन करावं लागणार तर स्टार कसं निघणार बघा इथं मिडल पॉइंट आहे तर हा एक रेजिस्टन्स येणार हा एक रेजिस्टन्स आणि हा एक रेजिस्टन्स इकडे म्हणजे स्टार असा येणार अशा पद्धतीने ठीक आहे मग स्टार आल्याच्या नंतर इथून सिरीज मध्ये जाणार ठीक आहे तर लक्ष द्या हा ए पॉइंट आहे आता बघा स्टार कसा येणार 4 गुणिले 5 डिवाइड बाय 7.5 आणि खाली सगळ्यांचे आपण ऍडिशन करत असतो है ना हे आजूबाजूचे दोन्ही मल्टिप्लाय करायचे आणि सगळ्यांचे ऍडिशन ह्या रेजिस्टन्स साठी तर हा रेजिस्टन्स येतो सगळ्यांचे ऍडिशन किती येणार 7.4.5 + 7.5 + येते तुमचा 3 ठीक आहे हा स्टार पॉइंट आपला एक खाली चालला रेजिस्टन्स
आणि ह्या 3 ओहम अगोदरचा. ओके, तर हा जो रेजिस्टन्स आहे ह्याची व्हॅल्यू काय येणार, 3 × 7.5 आणि खाली सगळ्यांचे ऍडिशन किती येतं बघा, हे 7, 4, 4 आणि 7 किती झाले 11 आणि 12, 12 आणि 3 15 येते बघा ना, डायरेक्ट 15 लिहून टाकतो मी तो. ओके, वरचा बघा, आता वरचा स्टार पॉइंट हा वाला, हा या दोघांच्या मधून निघलाय 3 आणि 4, त्याच काय येणार 4.5 मल्टिप्लाय बाय 3 / 15 आणि हा 4 ओहम सरळ सरळ. ओके, इथपर्यंत. आता नंतर बघा, हा एक रेजिस्टन्स येतो वरून, हा स्टार पॉइंट फॉर्म झाला आपला आणि हा रेजिस्टन्स येतोय, तर हा काय येणार याच्या दोन्हीच्या आजूबाजूला आहे, तर हा बी 4.5 मल्टिप्लाय बाय 3 आणि डिवाइड बाय हे किती येते 7.5 ने 8, 8 × 4, 12, 15 हे बी सेमच आहे. तर आयडेंटिकली एक जर सॉल्व केला तुम्ही तर सेम हल्ली येणार तुमच्या, राईट. तर आपण एक सॉल्व करून पहिले, तर हे बघा 7.5 4.5 मल्टिप्लाइड बाय 7.5 डिवाइड बाय 15 ते येते 2.25 ते हे पण येणार तुमचं हवाला, हा वे 2.25 येणार, कारण की हे सेमच आहे 3.7 मल्टिप्लाइड बाय 7.5 बरोबर आहे. इकडे किती आलं तर बघा, आता हवाला 3 × 7.5 डिवाइड बाय तुमचं 15 ते येणार 1.5. तर सिमिलरली हा 4, 3 × बाय कोणता आलता, हा 10 आणि हा इकडचा 1.5 आहे, कारण की ही व्हॅल्यू सेम आहे 1.5 आहे कारण की ही व्हॅल्यू सेम आहे दोन्ही व्हॅल्यू हा दोन्ही हा. आणि हा जो आलता ना आपला तो ह्या याच्यामधला आहे 4.5 आणि 7 मधला हा वाला समोरचा, तर हा येणार आपला 2.25 झालं बघा ना. ते 4.3 वाला काढून घेऊ, 4.5 × 3 / 15 हा येतो 0.9 हा 0.9 आला आणि हा पण येणार 0.9, कारण की हे दोन्ही सेमच आहे ना, ठीक आहे. आता बघा, हे दोन ना सिरीज मध्ये आले, 4 हे 3 3 सिरीज मध्ये आले, किती येणार हे +4. तर हे होत आहे तुमचा 5.8 हा वाला वरचा, तिन्ही सिरीज मध्ये आले. खाली बघा कोण कोण सिरीज मध्ये आलाय, हा वाला 1.5 आणि हा 3, तर हे 3 आणि 3 6 होणार आहे. पुढे एक रेजिस्टन्स अजून हा वाला 2.5 वाला आणि हा बी टर्मिनल आहे. सिमिलरली इकडे पण तोच रेजिस्टन्स आहे 2.5 वाला. आता दोन्ही पॅरल आले, त्यांचं पॅरल काढून घ्या आपण, 5.8 मल्टिप्लाइड बाय 6 डिवाइड बाय ना तुमचा 5.86 ते होतं 2.94. आपण जर सगळ्यांची ॲडिशन केली 2.25 + 2.25 तर येते 7.44, ठीक आहे. आपला आन्सर येतं 7.44, ठीक आहे. सुरुवातीला कॉम्प्लिकेटेड वाटतं पण एकदा प्रॅक्टिस झाली ना तुमची तर तुम्हाला कळून जाईल, काही टेन्शन नाही त्याचं. ओके, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे दोन्ही डेल्टा आयडेंटिकल दिले ते एकच सॉल्व करायचा, दुसऱ्याचं व्हॅल्यू लिहून घ्यायचं. तुम्हाला एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असंच क्वेश्चन येणार, सेम सेमच देणार, कारण वेळ कमी असतो ना. सेम क्वेश्चन आहे बघा, इकडं सेम क्वेश्चन आहे. हा ए पॉइंट आहे, ओके, हा सी पॉइंट आहे, हा डी पॉइंट आहे. आता याच्यात सेम पॉइंट नाही, ते इथे ब्रिज फॉर्म होणार, लक्षात ठेवायचं. हे ब्रिज बनत आहे, कसे ब्रिज बनतो बघा, याला काय करायचं तुम्हाला, असे ब्रिज काढायचा
తెలియడానికి వలన అవరేజ్ చెబుతున్నాను. ఓకే ఉదాహరణ అవదేశం కదా, ఏ పాయింట్ आणि याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला क्रॉसामध्ये रेजिस्टन्स लावायचे एक क्रॉसामध्ये, तुमच्या मनाने नाव द्या काही टेन्शन नाही, जे बी नाव द्या ते ए आणि हा डी म्हणू आपण त्याला, ए आणि डी, ए आणि डी. त्याच्यानंतर काय, हा सी, सी आणि आपण काय म्हणायला बी म्हणू. ठीक आहे, हा बी पॉइंट असणार आपला ए आणि हा बी. ठीक आहे, बघा लक्षात आहे हा 10 ओम कशात आहे, ए आणि डी मध्ये सगळ्यांची व्हॅल्यू सेम. ठीक आहे 10 ओम. ओके, त्याच्यानंतर बघा हा, बघा हा 10 ओम कशात आहे, ए आणि सी मध्ये, ए आणि सी 10 ओम. त्याच्यानंतर बघा सी आणि बी, हा बी आहे आणि हा सी आणि बी मधला हा रेजिस्टन्स 10 ओमचा, सगळ्यांची व्हॅल्यू सेम आहे, काही टेन्शन नाही. पण जो जो राहिलाय तो आपण करू, सी आणि डी मध्ये एक, सी आणि डी मध्ये 10 ओम. त्याच्यानंतर बी आणि डी मध्ये, बी आणि डी मध्ये हा 10 ओम. एक ब्रिज फॉर्म होतो जेव्हा तुम्हाला असे रेजिस्टन्स दिसले ना, 1 2 3 4 5, तर समजा ब्रिज म्हणून. हा शॉर्ट सर्किट असलं तर ठीक आहे, पण नसला तर मग ब्रिज. आता ब्रिज काय असतं, बॅलन्स क्रॉस आर्म चेक करायचे. समजा आता आपण याला जर म्हणलं पी क्यू आर एस, तर बघा हा पी आर इज इक्वल टू क्यू एस पाहिजे, तर याला म्हणायचं बॅलन्स ब्रिज. मग जेव्हा बॅलन्स ब्रिज होतो ना, तर मधल्या ब्रँचमध्ये करंटने फ्लो होत, कारण की इथलचं व्होल्टेज बघा येलो मध्ये, बघा इथलचं व्होल्टेज आणि इथलचं व्होल्टेज सेम होऊन जातं. मग व्होल्टेज सेम आहे तर पोटेन्शियल डिफरन्स नाही आहे, तर इथं ना काय होतं, झिरो डिफ्लेक्शन दाखवत आपला गॅलोमीटर, हे वेस्टर्न ब्रिजचं नेटवर्क आहे. तर झिरो डिफ्लेक्शन म्हणजे डिटेक्टर मध्ये करंट नाही फ्लो होत, बॅलन्स कंडिशन येऊन जाते. तर ह्याला ओपन सर्किट करायचं तुम्हाला. बघा आता हे इकडे 10 × 10 आहे, इज इक्वल टू 10 × 10, ते सिम्पल आहे, क्रॉस आर्म सेम आहे, इथलं पोटेन्शियल काय तुमचं झिरो आहे, याच्यातून करंट नाही फ्लो होत बा. तर सिम्पल याला काय करायला लागेल आपल्याला, याला ओपन सर्किट करायला लागेल, खतम. मधल्याला घ्यायचंच नाही बा, कारण त्यातून करंट फ्लो होतच नाही आहे, बॅलन्स कंडिशन आहे ना, बॅलन्स ब्रिजमुळे करंट फ्लो होत नाही. बॅलन्स नसतं तर मग त्याला आपल्याला काय करायला लागलं असतं, याला घेऊन आणि डेल्टा स्टार करायला लागलं असतं, स्टार डेल्टा टू स्टार करायला लागलं असतं. तर आपल्या डेल्टा टू स्टार केलं तर मग 2 सीरीजमध्ये होऊन गेले असते, सिम्पल. पण याच्यामध्ये बॅलन्स आहे तर त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला. तर सिम्पल काय येणार, तुमचं हे दोन्ही सिरीजमध्ये येऊन जाणार, हे दोन्ही आणि 2 सीरीजमध्ये येऊन जाणार, कारण करंट इथून सेम फ्लो होते. 10 10 20 होणार आहे, 20 पॅरल 20, तर 20 × 20 सारखे आले तुम्हाला, 20 + 20 = 40. ते आर दे घ्यायचे तुम्हाला 10 ओम याचा आन्सर येणार. तर आर ए इज इक्वल आर बी इज इक्वल टू 10 ओम. ते खूप सोपं असतं दिसायला, फक्त ते थोडं अवघड दिसतं. याची प्रॅक्टिस करा व्यवस्थित, तुम्हाला आरामशीर ब्रिज काढता येईल. ब्रिज असं काढायचा चौकोनी, ठीक आहे, 4 पॉईंट द्यायचे असे तुम्हाला कळून जातं, ए बी सी डी कसे दिले तरी चालतं तुमच्या मनानं जसं तुम्हाला वाटतंय, फक्त 11 प्लस कनेक्ट करून द्यायचे. चलो आता बघा पुढचा पॉईंट काय, इक्वालंट रेजिस्टन्स बिटवीन ए बी काढायचा आपला. ज्याच्यातून इक्वालंट रेजिस्टन्स काढायचा ना, त्याचे वायर बाहेर घ्यायचे, करंट सोडायचा फक्त त्याच्यातून. मग बघायचं कोण कुठं करंट डिवाइड होतंय. आता हा जो मधला डेल्टा आहे ना, या मधला डेल्टा जर आपण स्टार केला ना, तर आपलं काम सोपं होऊन जाईल. बघा स्टार करत त्याला, स्टार कसं करणार ते बघा, डेल्टा टू स्टार, स्टार टू डेल्टा करत असताना ॲडिशन करायची, ज्या रेजिस्टन्स दोन कन्वर्ट करतो आपण. बघा हे येलो कलरमध्ये हा रेजिस्टन्स कन्वर्ट केल्याच्यानंतर हा एका पार्लर येऊन जाईल 9 कन्वर्ट केल्याच्यानंतर, आणि हा 1 पार्लर हा येऊन जाईल 2 3 आणि 4, आणि हा याच्या पार्लर येऊन जाईल. मग हे दोन्ही पार्लर सॉल्व केले की बा आपलं काम सिम्पल होऊन जातं. ओके, तर मधला तुम्हाला बस सिम्पल सॉल्व करायचं आहे. आता बघा इथलचा जो डेल्टा येणार आहे 6 आणि 4 मधला, काय करायचं तर फॉर्म्युले सिम्पल आहे, 6 + 4 यांचाच प्रोडक्ट घ्यायचं, 6 × 4 आणि डिवाइड करायचं राहिलेली संख्या 3 ना. ओके, 3 × 3 = 6, तर बघा 6 × 4 = 10, 10 × 8 होतं 18 होणार आहे. ते इथे येतं तुमचा 18 ओम याच्या पॅरलमध्ये. ठीक आहे, याचं काम संपलं, आता मधला गायब झाला. ओके, आता इथं बघा हा 1 च्या जवळ कोणता येणार आहे, हा दोन्ही आहे, तर 4 + 3 4 × 3 डिवाइड बघा, उरलेला उरलेला कोण आहे 6,
तीन एक तीन तीन दोन सहा एक बे बेदने चार तो तीन अन चार सात सात दोन आठ सात दोन आठ नऊ नऊ येत आहे कुठे येत आहे ते कोणाच्या मध्ये ह्या एकच्या जवळ येतं नऊ ह्या एकच्या जवळ ठीक आहे कारण की आपण चार आणि तीनचे घेतले आता बघा आता आपली कोण कोण घ्यायचं माहिती का सहा आणि तीन घ्यायचे सहा आणि तीन तर सहा प्लस तीन गुणिला सहा गुणिला तीन डिवाइड बाय उरलेला उरलेला कोण आहे चार ते हे बघा तीन इथे येणार दोन इथे येणार तर तीन त्रिका नऊ नऊ डिवाइड साडेचार होणार साडेचार आणि हे सहा प्लस तीन प्लस चार पॉईंट पाच किती होत आहे तेरा पॉईंट पाच होत आहे तेरा पॉईंट पाच तेरा पॉईंट पाच कोणाच्या पॅरलमध्ये आला आहे याच्या दोघांच्या ओके तर आपल्या जर पॅरल काढून घेतल्या तर हे नऊ अठरा हे आणि हे तर आपल्या सर्किट एकदम सिम्पल बनणार हे दोन्हीचे एकच बनणार या दोन्हीचे एक बनणार आणि खाली एक बनणार हा ए टर्मिनल आपला आणि हा बी टर्मिनल तर दोन्ही सिरीज मध्ये होऊन जाणार तर बघा तेरा तेरा पाच आणि वन पॉईंट फाईव्ह करू आपण तर तेरा गुणिला तेरा पॉईंट पाच गुणिला वन पॉईंट फाईव्ह डिवाइड बाय करायला लागेल आपल्याला तेरा पॉईंट पाच प्लस वन पॉईंट फाईव्ह किती येतं तेरा वन पॉईंट थ्री फाईव्ह ओके त्याच्यानंतर हा बघा आता नऊ आहे आणि एक आहे तर नऊ नऊ एक गुणिला नऊ आणि डिवाइड बाय दहा आहे हा आपला तर हे होऊन जाणार झिरो पॉईंट नऊ आता इकडचं बघा अठरा आहे नऊ आहे आणि सत्तावीस होणार तर नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आणि सायंत्रिका अठरा तर सहा ओम येत आहे तर बघा हे दोन्ही सिरीजमध्ये झाले तर झिरो पॉईंट नाईन प्लस वन पॉईंट थ्री फाईव्ह करू आपण ते येतं हे टू पॉईंट टू फाईव्ह आणि पॅरल येणार सहा सोबत टू पॉईंट फाईव्ह प्लस सिक्स करावं लागेल आपल्या तर काय येणार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला सोप्या सोप्या व्हॅल्यू देत आहे एवढ्या अवघड निघत त्याच्यामुळे डोंट वरी फक्त जस्ट मेथड समजून घ्या मेथड जर समजली तुम्हाला तर ॲटलीस्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणार सोप्या जर पत्र आलं तर वन पॉईंट सिक्स थ्री येतं वन पॉईंट सिक्स थ्री हा आला आपला ए बी हे फायनल आन्सर आहे आपला वन पॉईंट सिक्स थ्री इथून करंट सोडायचा हे दोन्ही पॅरलल येऊन जाणार पॅरलल हे दोन्ही सिरीज आहे त्याला ॲड करून टाकायचं सिम्पल नेक्स्ट बघूया सिम्पल आहे इथून काय करायचं तुम्हाला अशा जर प्रॉब्लेम आला इक्वल अँड रेजिस्टन्स काढा सांगितला ए आणि बी मधला याच्यातून करंट सोडायचं बघा इथं करंट डिवाइड झालं इथं करंट सेम आहे जो करंट आहे दोन्ही सिरीजमध्ये आणि हे दोन्ही सिरीजमध्ये कारण याच्यातून करंट सेम फ्लो होतं परत तुम करंट वापिस आला ठीक आहे तर हे बघा हे दोन्ही सिरीज तो वरती येणार आठ हा ए आणि इकडून करंट वापिस मात्र हे आठ पॅरल आठ आहे ओके हे टर्मिनल तुम्ही इकडे बाहेर बी असे घेऊ शकता इकडं ह्या साईडला काही टेन्शन नाही अशा पद्धतीने तर ए ए बी आठ पॅरल आठ म्हणजे अर्धे होणार आठ आठ सोळा आठ 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 सोळा चार त्यानंतर येणार तुमचं आर ए बी इज इक्वल टू चार याच्यामध्ये काय होणार म्हणजे का कन्सेप्ट जर तुमची व्यवस्थित क्लिअर असले ना तुमचा टाईम वाचणार टाईम वाचणार आणि अॅक्युरसी वाढणार तुमची टाईम वाचणं पडणार तुम कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये टाईमच महत्वाचा आहे ओके तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय द इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ टर्मिनल ए अँड बी तर हा ए आणि हा तुमचा बी आहे तर सिम्पल आपल्याला काय करणार नाही आपल्याला फक्त काय करायचं हा रेझिस्टन्स आहे ना बाहेरून टाकायचं फक्त बस बाहेर इकडे ठीक आहे हा याला सी म्हणू आपण हे सगळं सी आहे पूर्ण सी आहे इथं ठीक आहे तर हा ए पॉईंट आहे आपला हा बी पॉईंट आहे आणि हा सी पॉईंट आहे तर बघा हा रेझिस्टन्स कोणामध्ये ए आणि सी मध्ये फोर ओहम हा रेझिस्टन्स बघा हा बी ए आणि सी मध्येच आहे ए आणि सी मध्ये ए आणि सी फोर ओहमचा हा वीस फोर ओहम आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा झाला हा बघा कोणामध्ये बी आणि सी मध्ये किती ओमचा आहे फोर ओमचा आणि हा बी ए आणि सीच्या मध्येच आहे फोर ओम तर सिम्पल फंडा आहे ए फोर फोर काय होणार हे दोन्ही फोर फोर हे दोन्ही काय होणार फोर फोर दोन होणार हे दोन होणार आणि नंतर
हे दोन झाले, नंतर हा दोन, हा दोन सी पॉइंट आहे, हा दोन ओम आला ए मधला आणि सी मधला, आणि बी मधला आणि सी मधला आला दोन ओम। टोटल जर काढायचं आपल्याला दोन दोन चार ओम झाले, तर ए बी किती येणार तुमचा, फोर ओम येणार आन्सर आपला। जस्ट फंडा लक्षात ठेवा बानो, काय नाही, नोड नोड महत्वाचे याच्यामध्ये। नोड कोणता आहे, सेम वायर असेल ड्रॉप नसेल होत तर सेम नोड घ्या, त्याच्या नोडमध्ये कनेक्ट करा आणि डबल ट्री ड्रॉ करा, काही टेन्शन नाही। ओके, री ड्रॉ करा, बस सिंपल झालं काम। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिज दिला तुम्हाला परत, डिटरमाइन द करंट सप्लाइड बाय द बॅटरी, बॅटरीतून करंट किती जाणार ते विचारलं आपल्याला। ओके, तर बघा इक्वलंट रेजिस्टन्स काढून घ्यायचं पहिला। करंट जर काढले तुम्हाला तर सिंपल फंडा आहे, टोटल व्होल्टेज डिवाइड बाय इक्वलंट रेजिस्टन्स, रेजिस्टन्सेस काढणे तुम्हाला। तर ब्रिज बघा बॅलन्स आहे का, क्रॉस आर्म चेक करा, साइन चेक 24, पी क्यू आर एस, साइन चेक 24, साइन चेक 24, ब्रिज बॅलन्स आहे। मग बॅलन्स असल्यामुळे काय झालं की इतरच्या ब्रँचमधून करंट नाही फ्लो होणार, इतरचं पोटेन्शियल इतरचं पोटेन्शियल सेम आहे, तर हे मधल्या ब्रँचमध्ये करंट फ्लो होत नाही, तर मधले ग्रॅम्स गायब झाले। तर हे बघा, हे चार आणि सहा सिरीजमध्ये आले, दहा ओम झाले, खाली बघा आता हा वायर आहे, हा बी चार आणि हे इथं सिरीज झालं नाही, इथं काहीच नाही, आता इकडे करंट नाही फ्लो होते, ओपन सर्किट झालं नाही, करंट झिरो म्हणजे ओपन सर्किट। तर हा चार आणि असा हे दहा झाले, सिम्पल इथं बॅटरी आहे 50 ते, इकडे दोन ओम आहे, दहा पॅरलल दहा पाच होणार आणि पाच आणि एक सात होणार, तर करंट काय येणार आपला 50 डिवाइड बाय सात, किती येतं 50 डिवाइड बाय सात 7.14 एम्पियर इतकं करंट आपलं नेटवर्क सप्लाय करणार। तर खूप सिंपल आहे, बस लक्षात येत होतं तुम्हाला बॅलन्स कंडिशन, बॅलन्स आली कंडिशन तर मध्ये करंट नाही फ्लो, ही मधली ब्रँच काय ओपन सर्किट करून टाकायची, ओपन सर्किट, ओपन सर्किट केलं गायब झाली ब्रँच, ओपन सर्किट झाला म्हणजे दोन्ही सिरीजमध्ये येऊन जातं, हे बघा इथं सिरीजमध्ये येऊन जातं, हे दोन्ही सिरीजमध्ये येऊन जातं, सिम्पल लक्षात ठेवायचं तुम्हाला। ठीक आहे, ओके, नेक्स्ट बघूया। इथं तुम्हाला डेल्टा कनेक्टेड, डेल्टा कनेक्टेड विथ वाय इक्वॅलंट सांगितलंय, तर इथून बघा हा न्यूट्रल पॉइंट येणार इथं, अशा पद्धतीनं डेल्टा स्टार बनणार तुमचा डेल्टा वन। तर काय करायचं तुम्हाला, ह्या दोघांचा गुणाकार घ्यायचा आहे, फॉर्म्युला खूप सिंपल आहे बनवून, आर वन इज इक्वल टू काय असतं, इकडं दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे, जी बी रेजिस्टन्स आहे 5 ओम वाला आणि हा 30 वाला आणि बाकी सगळ्यांची ॲडिशन करायची, सिम्पल। तर बघा 30 गुणिले 5 डिवाइड बघा 5 × 15 = 20 50 होत आहे, 5 × 1 = 5 5 × 50 हे 0 होतं, 3 ओम येणार, पहिली क्वांटिटी 3 ओम, पहिली दोन ऑप्शन गायब झाले, ते दोन्ही पैकी बघू आता, इकडचा काढून घेऊ, 30 × 15 डिवाइड बाय 50 5 × 15 5 × 50 0 भेटलं 9, ऑप्शन नंबर बी इज राईट। ओके, पुढे सॉल्व करायची गरज नाही तुम्हाला। लास्ट वाला प्रॉब्लेम बघूया आपण, हा गेटला आलेला आहे 2001, गेट 2001 आला आहे, तर बघा इथं दोन इक्वलंट रेजिस्टन्स आहे, ते इथं करंट फ्लो होणार आय बाय टू, सगळ्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू 1 ओम आहे, ठीक आहे काही टेन्शन नाही, म्हणून करंट डिवाइड होणार, इकडे बघा अर्धा करंट होणार तर होणार हा आय बाय फोर, इथं मी चार रेजिस्टन्स लागले तर आय बाय फोरचा होणार आय बाय एट। ओके, तर सिम्पल आहे, सारखे रेजिस्टन्स असेल तर बाहेर करंट डिवाइड होत जाणार, इथं केव्हीएल अप्लाय करा, तर बघा काय येणार, पहिलं व्होल्टेज लागला -1, इथं रेजिस्टन्स बघा काय, रेजिस्टन्स आहे 1 ओम मल्टिप्लाइड बाय करंट आहे आय बाय टू, प्लस इथं करंट आय बाय टू मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स 1 ओम, प्लस लागणार तुमचा इथं इथं आय बाय एट येणार, कारण 8 रेजिस्टन्स आहे ना, 1 2 3 4 5 6 7 8 रेजिस्टन्स इक्वल करंट डिवाइड होणार मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल टू 0। तर इकडे बघा तुमचा हा 1 इकडे गेल्यावर प्लस होणार आय, म्हणून बघा काय कॉमन निघत आहे, आय कॉमन निघला 1/2, इकडं 1 येणार हा,
आई, वन प्लस वन प्लस वन बाय टू प्लस वन बाय फोर प्लस वन बाय एट, ठीक है? तो सिंपल है का होणार तुमचं? हा त्याला जर तुम्ही सॉल्व केलं तर पहिले याला सॉल्व करून घ्या, तीनला सॉल्व करायला, मग वन ऍड करू आपण. तीनला जर सॉल्व केलं तुम्ही ते काय करा, तर वन मल्टीप्लाइड बाय आठ चौक बत्तीस प्लस किती तुमचं, हा चार सोळा प्लस हा येणार आठ डिवाइड बाय तुमचा आठ चौक बत्तीस, बत्तीस जुने चौसष्ट. ओके किती येतं बघा, इकडे येणार तुमचा बत्तीस प्लस सोळा प्लस आठ डिवाइड बाय येतं चौसष्ट. बत्तीस प्लस सोळा प्लस आठ छप्पन डिवाइड बाय चौसष्ट प्लस वन, ठीक आहे? बघा क्रॉस मल्टिप्लाय करा, प्लस होणार आहे एकशे वीस डिवाइड बाय चौसष्ट. आपल्याला अपूर्णांक दिले ना व्हॅल्यू, तर आपल्याला काय करायला लागेल, भाग द्यावा लागेल ना, चार ना भाग द्यावा. त्याला बघा तीस येणार वरती आणि इकडे किती येणार बघा, चार एक चार दोन उरले सोळा, अजून एकदा भाग द्या, पंधरा येतं वरती खाली येतं आठ. हा आय आता हा बघा आठ वरती जाणार आणि पंधरा खाली, त्याचा आन्सर तुमचा डी, ऑप्शन डी, ठीक आहे? सिम्प्लीफाय टेक्निक करा, तुम्हाला शिकावं लागेल, थोडासा टाइम भी लागतो की नाही त्याला, तर टाइम लागला एवढं टेन्शन नाही घ्यायचं बाहेर. ओके आता कधी कधी काय ना काही प्रॉब्लेमचा वेळ लागतो आपल्याला, पण काही प्रॉब्लेम दहा पंधरा सेकंदात बी होऊन जातात, है ना, वाचले की होऊन जातं, मग तो टाइम इकडे द्यायचा, पॅनिक नाही व्हायचं, थोडं थोडं वेळ द्यायचं फक्त, पण जास्त पाच असं पाच दहा मिनटं खर्च नाही करायचं एका प्रॉब्लेमवर, जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे किती वेळ लागणार याला आन्सर काढण्यासाठी. ओके थँक्यू व्हेरी मच, बाकीचं आपण बघूया.